शनिवारच्या तासिकेमध्ये आपण जिल्हा परिषदच्या संदर्भात सांगितलेले ज्या बाबी होत्या यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या शिफारशी त्याच बरोबर त्या शिफारशीला अनुषंगून जिल्हा प्रशासन कार्य करत असलेली कार्य वेगवेगळ्या समितीवर नियुक्त करण्यात आलेले लोकप्रतिनिधी त्यालाच नगरसेवक म्हणून म्हटलं जात आणि आता या ठिकाणी आपणास जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमान आपल्याला जिल्हा परिषदेचे जे काही कार्य आहेत या जिल्हा परिषद परिषदेच्या कार्याच्या संदर्भात आपल्या या ठिकाणी चर्चा करावायची आहे तर प्रथमता त्याची आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड कशी केली जाते त्याचबरोबर त्यांना त्याचा कार्यकाळ कसा असतो त्यांना रजा कशा पद्धतीने दिली जातात त्याचबरोबर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव कसा अं पास केला जातो ते आपला राजीनामा स्वखुशीने कोणाकडे देत असतात त्याचबरोबर त्यांना परिचित कसं पद्धतीने अर्थातच बडतर्प कशा पद्धतीने केलं जातं या सर्व गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे तर आता ही रचनात्मक बाबी बघितल्याच्या नंतर तर या ठिकाणी त्याची पात्रता काय आहे त्या पात्रता सुद्धा आपण पाहिलेली आहे मग याला कोणत्या प्रकारची कार्य करावे लागतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आणि कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या अधिनियमानुसार त्याला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती एक अधिनियम एकोणीस एकसष्ट मध्ये अध्यक्षाच्या व कार्यासंबंधीचा उल्लेख या ठिकाणी त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संबंधीचा कायदा सुधारणा धोरण या ठिकाणी राबविलेला आहे यामुळे जिल्हा परिषदेबरोबर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या अधिकार व कार्यात ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे मग आता या अध्यक्षाचे अधिकार आणि कार्य काय आहेत वाढ कशा पद्धतीने झालेली आहे तर कारण पूर्वी जी काही राज्याचं जिल्ह्याचं कार्यक्षेत्र होत जिल्ह्याचा कार्यक्षेत्र हा मर्यादित स्वरूपाचा होता लोकसंख्या मर्यादित स्वरूपाची होती लोकांच्या गरजा आशा अपेक्षा आकांक्षा ह्या खूप मर्यादित स्वरूपाच्या होत्या आज एकविशव्या शतका शतकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन असलेल्या जे काही धोरण आहेत नवीन नवीन असलेल्या जे काही टेक्नॉलॉजिकल असलेल्या बाबी आहेत या बाबीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना या ठिकाणी लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे झपाट्याने वाढली म्हणजे तुम्हाला सांगतो मी चीनच्या लोकसंख्येला सुद्धा क्रॉस करण्याची क्षमता आता भारताच्या या व्यवस्थ व्यवस्थेमध्ये किंवा भारताच्या नागरिकांमध्ये झालेली आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जरी जर लोकसंख्या वाढलेली असली तर आपण एक लोकशाही राष्ट्रामध्ये राहत असतो आणि लोकशाही राष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकांच्या हिताच संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेनं आपल्याला जे काही घालून दिलेली जे काही साथ मूलभूत हक्क आहेत कर्तव्य आहेत त्या कर्तव्याची जाण त्या कर्तव्याच्या अनुषंगाने आपण त्यांची त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने प्रशासनाने घेतलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता जिल्हाध्यक्षाचे कार्य काय आहेत या कार्याचा विचार करत असताना ज्या वेळेस निवडणुका होत असतात त्यावेळेस निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्या सदेशामधूनच एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काय केली जाते निवड केली जाते आणि निवड केल्याच्या नंतर त्यानंतर जी पहिली सभा होत असते आणि पहिली सभा नव्हे तर ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या या सभा त्या ठिकाणी होत असतात ज्या अधिसभा होत असतात त्या सभेचं आणि अधिसभेचं अध्यक्ष स्थान भूषविण्याची जे काही भूषण्याचा अधिकार अर्थात जे काही कार्य आहे या ठिकाणी जिल्हा अध्यक्षाला त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्यामध्ये निवडणूक काळामध्ये जे काही आपण जनतेला दिलेले जे काही वचननामा आहे ते वचननामा त्या ठिकाणी कशा पद्धतीने पाळता येईल आणि नागरिकांच्या मूलभूत ज्या काही दैनंदिन ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करता येईल आणि नागरिकांचं संरक्षण कशा पद्धतीनं सक्षमपणे आपल्याला या ठिकाणी पार पाडता येईल हे या अध्यक्षाच्या वतीने त्या ठिकाणी बोललं जात आता दुसरं कार्य जर बघितलं गेलं लग। तर दुसरं कार्य आहे की जिल्हा परिषदेच्या सभेची तारीख वेळ आणि निश्चित करणे करणे व माहिती कारण का तर ज्या वेळेस सभा घेत असतात त्या सभेची वेळ किती किती वाजताची आहे कोणत्या दिवशी ती सभा घ्यावायची आहे आणि त्या संदर्भात असलेले कोणकोणते विषय मांडावायचे आहेत या संबंधीची सर्व माहिती प्रथमतः तो आपल्या वैयक्तिक डायरीमध्ये नोंदवत असतो आणि आपल्या असलेल्या त्या संबंधीची एक आदेश अर्थातच सूचना त्या ठिकाणी देत असतं आणि त्यानंतर ज्या दिवशी त्या ठिकाणी सभा होत असते त्या सभेमध्ये अनेक प्रकारचे विषय कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांचं काय कामकाज आहे आणि त्यांनी काय करावं जेणेकरून नागरिकांचा विश्वास आपल्यावरती नेहमी राहील आणि परत परत आणखीन आपण या ठिकाणी निवडून येऊ आपल्या संघाचं कशा पद्धतीने विकास करायचं त्याचबरोबर पाण्याची सोय कशा पद्धतीने करायची रस्ते विकास योजना कशा पद्धतीने राबवायचं या सगळ्या गोष्टीच विवेचन आणि ची व्यवस्था कशा पद्धतीने करायची रस्ते ज्या ठिकाणी अतिशय बिघडलेले आहेत त्या ठिकाणी त्याची डागडूज कशा पद्धतीने करायची किंवा वरून जर केंद्राकडून किंवा राज्याकडून जर निधी आलेला असेल तर ते रस्ते कशा पद्धतीनं चांगली बनवले जातील आणि टिकाऊ बनले बनले जातील दर्जेदार बनवले जातील या प्रकारची सर्व कामे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नात्यानं त्यांना या सर्व त्या मध्ये त्यांना सादर करणं हे गरजेचं असं त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सभेच्या कामकाजाचे नियमन आणि नियंत्रण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत आपण काय कामकाजाच नियमन करत नाही जोपर्यंत त्याचं नियोजन करत नाही आणि नियोजन केल्याच्या नंतर ज्या वेळेस एखादी गोष्ट राबवायची आहे कारण केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमानं त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमानं त्याचबरोबर ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमानं या ठिकाणी काय केल्या जातात प्रोव्हाइड केल्या जातात राबविल्या जातात म्हणून मित्रांनो या सगळ्या गोष्टीचं विवेचन करत असताना या सगळ्या गोष्टीची देखभाल करत असताना त्या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपण जे ठरविलेले आहे कामकाज त्या कामकाजाची दखल घेत त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे आता जिल्हा परिषदेच्या अंडर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा तर येतच येतच असतात त्याचबरोबर खाजगी शाळा असतात त्या खाजगी शाळा सुद्धा त्या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर इतर जे काही अंगणवाडी असेल किंवा बाल सदन असतील हे सुद्धा त्या ठिकाणी येत असतात मग त्या संदर्भात असलेलं काय नियोजन चालू आहे का त्यासाठी त्या सभेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा काय करत असतो त्या ठिकाणी राहत असतो आणि प्रशासन लेवलवरती कशा पद्धतीने कामकाज चालू आहे त्याचा अहवाल हा अध्यक्षाच्या नात्याने त्या ठिकाणी मागत असतो आणि आपल्याला कशा पद्धतीनं या ज्या काय विकासाच्या योजना आहेत विकासाच्या योजना राबविता येईल साक्षरतेचं प्रमाण कशा मोठ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चालविता येईल या सगळ्या गोष्टीचं सुद्धा विवेचन करणं ये या ठिकाणी गरजेचं असतं म्हणून मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कार्य करत असताना किंवा आपण या कार्यपद्धतीचा विचार करत असताना आज साक्षरतेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढविणं हे गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी साक्षर आहे जो जिल्हा साक्षर आहे त्या जिल्ह्यातील नागरिक सुद्धा सुज्ञ स्वरूपाची आहे तुम्हाला सांगतो आज लातूर जिल्ह्याचा जर विचार केला गेला तर कोरोनाची पेशंट कोरोना पेशंटची संख्या ही अधिक प्रमाणावर गेलेली आहे बघा कारण साक्षरता असूनही काही फायदा नाही कुणीही त्या आदेशाचं पालन करत नाही आणि जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्याचबरोबर कलेक्टर त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्याच्या अध्यास असलेले जे काही वैद्यकीय असले किंवा इतर सामान्य प्रशासनातील व्यक्ती असतील हे कुठपर्यंत आपल्याला ते ध्याना आपलीही काही आपली त्या ठिकाणी भागीदारी आपलीही काहीतरी त्या ठिकाणी अं जबाबदारी ही राहत आहे किंवा उरत आहे त्या जबाबदारीचे आणि त्या समस्याचे हिस्सेदार आपण आहोत कारण जोपर्यंत आपण त्या गोष्टी समजून घेत नाहीत तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सोशल डिस्टन्सच आपण त्या ठिकाणी पाळलेलं नाही मग सोशल डिस्टन्स जर तुम्ही पाळत नसाल तुम्ही हे करत असताल आणि आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे शासनाने सुद्धा आता हात बरी केलेली आहेत त्यामुळं रोगांची संख्या वाढली काय आली काय गेली काय मिली काय हे त्याच्याशी काही संबंध नाही आता कोरोनाला घेऊन चालण्याची जी काही रूढ ही पद्धत झालेली आहे आणि हळूहळू हळू या ठिकाणी सर्वच गोष्टीवरचे तुम्हाला सांगतो मी काल परवा हायर एज्युकेशन मध्ये जे आपल्या थर्ड इयरच्या असलेल्या परीक्षा आहेत त्यामध्ये शंभर टक्के कर्मचारी हा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या संदर्भात असलेला आदेश त्यांनी काढलेला आहे कारण आपल्या येत्या एक ऑगस्ट पासून ऑगस्ट सप्टेंबर पासून सप्टेंबर पासून या ठिकाणी परीक्षा ह्या सुरू होत आहेत तेव्हा सांग तुम्हाला सांगतो मी शंभर टक्के आतापर्यंत पंधरा टक्के प्रमाणे होते पण आज शंभर टक्के कारण त्या ठिकाणी सर्व कार्य करून परीक्षा एक महिन्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये तो रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना सर्व काही रेडी रेडी करून द्यायचे आणि त्यांना पुढच्या वर्गासाठी परीक्षे पुढच्या वर्गासाठी परीक्षा देण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मुभा उपलब्ध करून द्यायचे नियोजन करणं गरजेचं आहे त्याच बरोबर मग हे नियोजन करत असताना कृषी विषयक असेल त्याला शेतीविषयक म्हणायचं त्याचबरोबर अं एज्युकेशनच्या संदर्भात असेल त्याचबरोबर प्रशासनाच्या संदर्भात असतील त्याच बरोबर अं मेडिकलच्या संदर्भात असतील वैद्यकीय संदर्भात असतील ह्या वेगवेगळ्या जे काही योजना महसुलाच्या संदर्भात असतील या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखत असताना आणि त्याचबरोबर ज्या निराधार स्वरूपाचे जे लोक आहेत त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या वरच्या वर पासून खालच्या लेव्हलपर्यंत आलेल्या आहेत म्हणून जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात त्या ठिकाणी नियमन करणं आणि त्या संदर्भात असलेले आणि त्यावरती कंट्रोल ठेवा ठेवणं खरी जबाबदारी जर कोणाची असेल तर जिल्हा प्रशासनाची आणि जिल्हा प्रशासन काय करत असतं की जोपर्यंत कंट्रोलच कुणाचं नाही बरोबर आहे की नाही कारण जोपर्यंत कंट्रोल ठेवणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी सक्षमपणे कंट्रोल ठेवत नसेल तर खालच्या वर्गाची व्यक्ती काय होत असते आळसवाणी होत असते स्थूल होत असते आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दिलेले जे आदेश आहेत ते आदेश ते न मानता त्या आदेशाला केराची टोपरी ही त्या ठिकाणी म्हणून नियंत्रण ठेवणं सुद्धा हे सुद्धा गरजेचं असलेलं त्या ठिकाणी दिसत त्यानंतरच चौथं कार्य आहे जिल्हा परिषदेचं हे चौथं कार्य या पद्धतीचं आहे की जिल्हा परिषदेचे अभिलेख व कागदपत्र पाहणे ही त्याची आणि त्याची तपासणी करणे कारण प्रत्येक डिपार्टमेंटला काय करावं लागतं या ठिकाणी त्या डिपार्टमेंट जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे अं लेखाचोखा केलेला आहे त्याने जे काही विकासाच्या योजना राबविलेल्या आहेत त्याने जे काही लोकांच्या समस्या सोड सोडवलेल्या आहेत जे माहितीच्या अधिकाराखाली जे काही वेगवेगळे प्रश्न आले विचारलेले आहेत त्याच बरोबर जे या व... वेगवेगळ्या प्रकारच्या अं माध्यमातून विकासाच्या ज्या गोष्टी आलेल्या त्याची अंमलबजावणी झालेली आहे की नाही या संबंधीची असलेली सर्व तपासणी आणि त्या संबंधीचा असलेला दस्तावेज हा त्या दस्तावेज त्या ठिकाणी काय करत असतात मागवत असतात आणि मागविलेल्या दस्तावेजाच्या अनुषंगाने या ठिकाणी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी काय करत असतात या, या सर्व गोष्टीचं सर नियोजन करत असतात आणि हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी मागविल्या जातात आणि हळूहळू त्या ठिकाणी ती तपासणी केली जात अस जात असते आणि जर ती पुढची व्यक्ती जर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्य केलेली असेल तर खरोखरच तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वरिष्ठ स्तरावर बढती देण्यासाठी त्यांनी केली जी काही टिप्पणी आहे ही टिप्पणी त्या ठिकाणी काय करत असते मार्गी अर्थातच कामाला त्या ठिकाणी लागू पडत असते म्हणून यांचंही शेरा त्या ठिकाणी चांगला असेल तर त्या ठिकाणी त्याच उपयोग हा त्या ठिकाणी ते काम करणाऱ्या त्या ठिकाणी प्रशासकीय व्यक्तीस त्या ठिकाणी अं मिळत असत हे त्या ठिकाणी सांगता येईल त्याच्यानंतर जिल्हा परिषद अधिनियमानुसार प्रदान केलेले अधिकार कर्तव्य याची पार पडणे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कारण जे काही दिलेले अधिकार आहेत हे त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने जे काही घालून दिलेली जे संहिता आहे आणि बलवंतराव मेहता समितीनं जे काही जे काही अं सूचना आधी अधिसूचना त्याचबरोबर त्यांनी केलेल्या जे काही शिफारशी आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो मी आणि खरा अधिकार पहिल्यांदा अधिकार प्रमाणामध्ये स्वरूपाचा दर्जा प्राप्त झाला त्याला संवैधानिक स्वरूपाचा दर्जा प्राप्त झाला त्याला घटनात्मक स्वरूपा बाबीचा अधिकार मिळाला त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी पैसा त्या ठिकाणी मिळाल्या जगा महसूल आहे त्या महसुलाच्या माध्यमानं त्या ठिकाणच्या नागरिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल याकडं कटाक्षान, कटाक्षान पाहण्याची खरी जबाबदारी असेल तर या ठिकाणी असलेल्या प्रशासनाची आणि आणि या सुशासनाची आहे जर प्रशासन असेल तर आपोआप सुशासन या ठिकाणी काय होत असतं निर्माण होत असतं म्हणून या घटकाचा विचार करत असताना या सर्व बाबीचा विचार करत असताना मला या ठिकाणी एक सांगावसं वाटतं की आपण आज एक विकासाच्या मार्गाकडे आपण मार्ग कर, कर करीत आहोत आणि विकासाची गंगा ही जिल्ह्यामध्येच नव्हे तर समग्र राज्यामध्ये समग्र राज्यामध्येच नव्हे तर समग्र राष्ट्रामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे होत असलेली दिसून येते म्हणून आपण केलेलं कार्य किती पद्धतीचं आहे आणि आपण किती पद्धतीने आपण कार्य चांगल्या पद्धतीने करत आहोत या सर्वांची खबरदारी त्या ठिकाणी म्हणून एखादा जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष असेल किंवा एखाद्या समितीवर नेमलेला जर सभापती असेल तर त्या सभापतीचा सुद्धा या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे हायर एज्युकेशनच्या संदर्भात असेल कृषीच्या संदर्भात असेल त्यानंतर अं लघु उद्योगाच्या संदर्भात असेल त्याचबरोबर कृषी उद्योगाच्या संदर्भात असेल त्याचबरोबर अं बाल उद्योगाच्या संदर्भात असेल त्याचबरोबर हे वेगवेगळे जे काही समित्या आहेत त्या समितीवर तुम्हाला सांगतो मी हे खाते त्या ज्या प्रकारे आपल्या मंत्रिमंडळ खात्याची वाटप केली जाते ना त्या पद्धतीच्या ह्या ठिकाणी समित्या ह्या नेमलेल्या आहेत आणि या समित्यावरती असलेले जे काही सभापती असतात हे प्रत्येक सभापती आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजे आपल्याला जी काही सोपुलेली जी काही जबाबदारी आहे ती ते प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या ठिकाणी आपण खेड्यामध्ये राहतो मित्रांनो आणि आपला राष्ट्र हा खेड्याचा राष्ट्र आहे आणि खेड्याच्या राष्ट्रामध्ये आपण कृषी प्रधान राष्ट्र म्हणून या ठिकाणी आपल्याला गणलं जातात आणि कृषी प्रधान राष्ट्राचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपण कृषी क्षेत्रावर ऐंशी टक्के जनता आजही तुम्हाला सांगतो मी आज तुम्हाला सांगतो मी आज सहा वर्ष झाले सहा वर्षाच्या नंतर आपल्याला निसर्गानं साथ दिलेली आहे आणि निसर्गाने साथ दिली आणि परत आणखीन चांग चा, चांगली आलेली जी काही पिकं आहेत आता मला वाटतं हे सोयाबीनची जी पिकं आहेत आता तुम्हाला सांगतो मी तिथल्या तिथे ते काय काय वापरून चाललेले आहेत तुम्हाला सांगतो मी एक तर कोरडा दुष्काळ एक एकतर एक तर ओला दुष्काळ हे दोन दुष्काळ मात्र नेहमी डेफिनेटली आपल्याकडे देफिने आहेतच आहेतच आहेत तुम्हाला सांगतो मी कारण एखाद्या लहान मुलासारखं हे कृषी क्षेत्राचं क्षेत्र आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो मी मग त्याचं सांगोपन त्याचं पालन कशा पद्धतीने केलं जावं त्याचं संगोपन कशा पद्धतीने केलं जावं यासाठी तुम्हाला कालच्या पावसामध्ये तर तुम्हाला सांगतो मी जे ऊस होते ऊस हे टोटल खाली पडलेले आहेत तुम्हाला सांगतो मग कृषी कृषी प्रधान या ही शेतकरी जगावी कसे मग त्या संदर्भात काहीतरी आराखडा आखण्याची जबाबदारी या ठिकाणी जिल्हा परिषदेची आहे की नाही आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमानच नव्हे तर हा अहवाल हा हे अहवाल ते आपण राज्य शासनापर्यंत आणि केंद्र शासनापर्यंत पुरवण्याची जबाबदारी या ठिकाणी मु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमानं सम, त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि समा त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं त्याला पुन्हा आणखीन कसं उभा करता येईल हे या ठिकाणी पाहिलं जातं म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी याही गोष्टीचा विचार करणं हे गरजेचं आहे म्हणून ही एक समिती या ठिकाणी अं एक ही कार्य या ठिकाणी या ठिकाणी दिसून येतं त्यानंतर स्थायी समितीचे पदचित अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ही सुद्धा जबाबदारी पाडण्याची जबाबदारी या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकाऱ्याची दिसून येते जिल्हा परिषदेने संमत केलेल्या ठरावाच्या अंमलबजावणीवर देखरेख आणि नियंत्रण करण्याची सुद्धा जबाबदारी असते कारण का त्या ठिकाणी ज्यावेळेस सभा बोलली जात असते आणि सभा कशा मा, कशाच्या माध्यमाने बोलली जाते कशाच्या संदर्भात बोलली जाते सभा ही सभा ही विकासाच्या जनतेच्या समस्येच्या निरसन करण्यासाठी त्याचबरोबर ज्या जे आदेश जिल्हाध्यक्षांनी दिलेले आहेत त्या आदेशाच काटे का, का, काटेकोरपणे का, पालन न करत असल्यामुळे त्याचबरोबर त्या ठिकाणी एखादी योजना जर राबवायची असेल तर त्या संबंधित असलेले जे काही ठराव त्या ठिकाणी घ्यावे लागतात समजा तुमचं शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात असलेले ठराव असेल किंवा कृषी क्षेत्राच्या संदर्भात असलेला ठराव असेल किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात असलेले ठराव असेल त्याचबरोबर जे काही अक्वायर्ड केलेल्या जमिनी आहेत काही लोकांनी लिगल इलिगल स्वरूपाचे जे काही जमिनी अकवाड केलेल्या आहेत त्या ठिकाणाहून त्यांचं स्थलांतर कशा पद्धतीने केलं केलं जाईल त्यांना मायग्रेट कसं केलं जाईल आणि मायग्रेट करून त्यांना उघड्यावर न सोडता त्यांना दुसऱ्या ठिकाणी काय उपलब्ध करून दिले जाईल या संबंधीचे जा ठराव त्या ठिकाणी त्यांना घ्यावे लागतात आणि त्या पद्धतीनं त्यांना निवासस्थान सुद्धा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाची अर्थातच त्या जिल्हाधीशाची असलेली दिसून येते म्हणून जिल्हा प्रशासनाला आणि या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला हे कार्य करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार विचार विचारच नव्हे तर सांगोपांग विचार या ठिकाणी करणं हे गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेची जिल्हा जिल्हा परिषदेची कार्य अर्थातच जिल्हाध्यक्षाची कार्य आहेत तुम्हाला सांगतो मी तेच कार्य जे आहेत तेच जिल्हा 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 परिषद जिल्हा जिल्हा परिषद तर काम काम करत नाही ना कारण त्या ठिकाणी असलेली जी स्थायी समिती आहे त्या ठिकाणी जे काही नगर त्या ठिकाणी सभापती असतात आणि त्या ठिकाणी असलेले जे काही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमानं जिल्हा परिषदेचा कारभार हा ठिकाणी चालत असतो म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमानं नागरिकांच्या हिताचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्षाला अर्थातच जिल्हा परिषदेला अटेंड करणं हे गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी उर्वरित असलेले जे काही आपले अधिकार आहेत हे उद्याच्या पिरियडला आपण घेऊयात आणि इथे आपण थांबूयात धन्यवाद